हा गुन्नूर तालुक्याचा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा इतिहासाची तोडफोड करायचं काम या देशामध्ये चाललं. छत्रपती संभाजी महाराजांच्या सुद्धा इतिहासाची तोडफोड करायचं काम आज या देशामध्ये सुरू. त्यामुळं इतिहास वाचणं तो स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकार करणं आणि नवीन इतिहास निर्माण करणं हे काम आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे. मी जर समोर बघतो की बहुतेक सगळे ज्येष्ठ वडील झाले म्हणजे जास्त आजकाल जी तरुण पिढी आहे ज्यांची लोकसंख्या 50% आसपास असेल ते लोक त्याच्यातले किती लोक इतिहास वाचत असतील आणि चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी विरोध करत असतील मला माहिती नाही. आणि म्हणून त्याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन हे झालं पाहिजे आणि ते डॉक्युमेंटेशन आपल्याला भविष्य काळामध्ये पुढच्या अनेक पिढ्यांच्यासाठी राहायला पाहिजे. आपण सगळ्यांना माहिती की ज्या वेळेला धरणं नव्हती बंधारे नव्हते ज्या वेळेला मी दुष्काळामध्ये होतो आमचे वाडवडील पंजोबा आजोबा सगळे घरदार सोडून गेले मुंबईला. ज्या परिस्थितीत राहायला लागेल त्या परिस्थितीत राहिले जे मिळेल ते काम केलं. पण जशी आज इकडं आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकारानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं वसंतराव नाईक साहेबांच्या पुढाकारानं ही जी सगळी धरणं जी झाली या धरणातून जे पाणी आलं आपलं सगळं जीवन बदलून गेलं. पण जीवन बदलून गेल्याच्या नंतर आता नारायणगावचा किंवा जुन्नरचा किंवा आंबेगावचा कोणी माणूस मुंबईला जायची अपेक्षा करत नाही. आता मुंबईवाले परत गावाला यायला लागले आणि इथंच उत्पन्नाचं साधन करायला लागलं. आता आपली मुलं शिकली कोणी इंजिनियर झालं कोणी डिप्लोमा होल्डर झालं आणि ही सगळी मुलं आज नोकरी कशी मिळेल याच्या पाठीमागे आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला बेरोजगारांची फौज आहे बेरोजगारांचं सैन्य त्यावेळेला आज ज्या काही बऱ्या वाईट घटना घडतात आपल्या कानावर येतात त्या घटना आपण पाहिल्या तो जुना काळ आणि आजचा काळ आणि आजपासून पुढे 50 वर्षाचा काळ याचा सगळ्याचा एकत्रित विचार केल्याशिवाय आणि नुसतं आपण नाही तर तरुण पिढीने वाचलं पाहिजे. आणि आपण सुद्धा तरुण पिढीला हे समजून सांगायला पाहिजे. पण ते होत नाही
इतिहास आपल्याला निर्माण करायचा, देश पुढे चाललाय. काही लोक म्हणतात 70 वर्षात काही घडलं नाही, पण जे घडलं ते 70 वर्षातच घडलं. या देशामधल्या वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन या देशाला आजच्या या परिस्थितीपर्यंत आणून ठेवलं, आणि आता मात्र डेव्हलपमेंटची भाषा करण्याच्या ऐवजी आज नवीन काय काय मुद्दे काढून समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायचं काम चालू. माझ्या वाचनामध्ये आलं एक दोन दिवसामध्ये काहीतरी मंजरला काही राजकीय पक्षांच्या वतीनं एक मेळाव्याचं आयोजन केलं. ताकद लावून माणसं आणायची ठरलं. विषय काय? तुमचे आमचे प्रश्न नाही, शेतीचे प्रश्न नाही, बेरोजगारीचे प्रश्न नाही. विषय आहे लव जिहाद आणि आंतरजातीय विवाह जे होतात त्या आंतरजातीय विवाहाच्या संदर्भामध्ये विरोध करण्यासाठी, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आज सगळ्या गोष्टी करतात. मी गृहमंत्री होतो, बांगलादेशमध्ये घटना घडली, टीव्हीवर दाखवलं की कुठली तरी मस्जिद आग लावली. प्रत्यक्षात तसं घडलं नव्हतं, पण त्याची दंगल झाली मालेगाव. दुसरी काही अशी घटना घडली, त्याची दंगल झाली अमरावतीमध्ये. आणि आज सुद्धा परवा अहमदनगरला औरंगजेबाचा फोटो दाखवून मिरवणूक काढली, त्याला काही आमचं समर्थन नाही कोणाचं. पण औरंगाबाद घडलेल्या घटनेचं परिणाम कुठे झाला तर कोल्हापूरला झाला. आणि आता नेमकं हेच राज्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहणार आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ना, मग आपली सुद्धा आता लढाई करायची तयारी असली पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पाठिंब्यानं गेले 30-35 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून, मंत्री म्हणून, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. 10 वर्ष तर मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, पण कुठलीच पाणी हे काय फक्त आमच्या मालकीचं आहे असं नाही, असं आम्ही कधीच दावा केला नाही. जे पाणी जुन्नर, आंबेगाव, शिरूर,
वर्षाच्या आधी 10 वर्षांनी विरोधी पक्षात काम केलं, पण सरकार असं कधी वागलं नव्हतं. आणि मी आपल्याला आठवत असेल काही वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की आता इथून पुढची सगळी युद्ध ही पाण्याच्या प्रश्नावर होणार आहे. आणि आज त्याची सुरुवात आपल्या पुणे जिल्ह्यामधून त्या ठिकाणी झालेली आहे. आपल्याला वल्लभसाहेब बेंडगे साहेबांच्या वाढदिवसाचा आनंद त्या ठिकाणी साजरा करत असताना या गोष्टीची सुद्धा आपल्याला वेळ प्रसंग आला तर रस्त्यावर उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पोलिसांनी भले आम्हाला अटक करू दे, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या मारू दे, या शेतकऱ्याच्या प्रश्नापासून आम्ही सरकारला असा वेळा वापरा म्हणजे घेऊ देणार नाही. पण तुमचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. हे पाहतो आपण एखादा मोर्चा काढतो, सुरुवातीला 200 माणसं असतात आणि लाईट बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाईपर्यंत 150 घरी गेलेली असतात आणि 50 त्या ठिकाणी मोर्चामध्ये माणसं राहतात. जर इतकं सहजपणे आपण आमदार विषय जर घेतला तर भविष्य काळामध्ये आता मी जवळपास 40-50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये प्रशासनामध्ये काम करतो, या काळामध्ये जे जे चांगलं करता येईल, जे जे उभं करता येईल, जे जी मदत करता येईल त्यांना सगळ्यांना मदत दिलेली आहे. अगदी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याचं पाण्याच्या प्रश्नावर कधी भांडण होऊ दिलं नाही. पण आज हा प्रश्न आता येणार पाहिजे. आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करतोच आहोत. कालच या प्रश्नावर माझी आणि अजित दादांची चर्चा झाली, अतुल शेट्टी चर्चा झाली. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर करणे मावले असू तर या आपल्या हक्काच्या प्रश्नावर संघर्ष करण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि तो भविष्यातला 22 वर्षातला 35 वर्षातला हा प्रश्न तुमच्या माझ्यासमोर उभा राहा. याच वर्षी अजून पाऊस पडला, जून महिना संपत आला, शेतकऱ्यांचे पैसे नाही, ऊसाची लागवड होत नाही. यावर्षी पाऊस वेळेवर पडला नाही, शेतकऱ्यांनी ऊस लावला नाही, साखर कारखान्यांना ऊस मिळणार नाही, ऊस मिळाला नाही पूर्ण कपॅसिटीने कारखाने चालले नाहीत. तर कारखान्याचे चांगला भाव देऊ शकतात, तो चांगला भाव देऊ शकणार नाही. आणि हे सगळं नुकसान शेतकऱ्याचं होणार, तुमचं आमचं सत्ता त्या ठिकाणी नुकसान होणार. आणि ही परिस्थिती राज्यकर्त्यांना समजून घ्यायला वेळ त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून राज्यकर्त्यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये भेटून त्यांच्या लक्षात आणून देऊ, मार्ग काढायचा प्रयत्न करू. आणि वेळ आली तर मग जसं सांगितलं तसं आपल्याला तिन्ही तालुक्यातर्फे एक आपल्याला पाणी परिषद म्हणा एखादा नावाच्या ते नाशिकचे शेतकरी पिकाला भाव नाही म्हणून नाशिकपासून चालत चालत मुंबईपर्यंत जातात का नाही. आज आळंदीवर आपले वारीमध्ये आपले वारकरी आज आपापल्या गावापासून चालत चालत पंढरपूरला जातात की नाही. दिल्लीच्या जवळ हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रश्नासाठी वर्ष दीड वर्ष पुन्हा काढलं
बाबतीत परिचय दिलेला आहे. अजून त्याच्यामधून वाचून या सगळ्या गोष्टी आपले शिवनेरकर Yeah.